ले 2021 मध्ये कोणता आलंय का? हाँ, आलंय यास नावाचं. यास यास हे नाव दिलेलं ओमांनी. हॅलो एवरीवन, वेलकम टू अनुभव स्टडी. अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी जो पेपर झाला 19 नोव्हेंबर 2021 मधील, त्यामध्ये विचारलेल्या संपूर्ण जी के प्रश्नाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. इतर जे 4 पर्याय आहेत त्यांचं देखील आपण विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे आणि खूप डीपमध्ये केलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी एक स्टॅटिक जीकेचा व्हिडिओ म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहू शकता. आणि शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. चला तर मग आपण बघूयात पिंपरी चिंचवड पोलीस भरती पेपर जी के प्रश्न विश्लेषण. बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय प्रश्नपत्रिका, त्यामधील संपूर्ण जी केचे प्रश्न 25 ते 30 प्रश्न जी केचे आहेत आणि हे संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय सांगतोय, रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? रघुराम राजन खूप महत्त्वाचे थोर अर्थतज्ज्ञ आहेत. ओके, अर्थतज्ज्ञ ते ॲक्च्युली, आणि हे भारताचे जे काही एक महत्त्वाची संस्था आहे आरबीआय, आरबीआयचे हे गव्हर्नर राहिले आहेत. अच्छा, कितवे गव्हर्नर होते आरबीआयचे? हे आरबीआयचे 23व्या गव्हर्नर म्हणून काम केले आहेत. आणि रघुराम राजन हे IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांचे देखील मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून देखील काम केले आहेत. याचा अर्थ आता हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असतील हे तुम्हाला समजलं असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अर्थशास्त्रज्ञ. अर्थतज्ञ आहेत रघुराम राजन. ओके, व्हेरी IMP पर्सन. आणि यांचं एक पुस्तक लक्षात ठेवा, पुस्तकाचं नाव आहे आय डू व्हॉट आय डू. आय डू व्हॉट आय डू हे पुस्तक कोणाचं आहे? तर ते आहे रघुराम राजनांचं, प्रसिद्ध अर्थतज्ञ. समजलं? पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही? ओके, असा कोणता देश आहे जो ज्याची सीमा ही काळ्या समुद्राला किंवा ब्लॅक सीला जोडत नाही? हां, समजा या ठिकाणी ब्लॅक सी जर मी अशा प्रकारे काढलं, ओके, मग याचे शेजारी जे काही देश आहेत लक्षात ठेवा, काळ्या समुद्राशी जोडणारे किंवा सीमा लागणारे जे काही देश आहेत ते 19 6 देश आहेत. हां, साधेच आहेत. या ठिकाणी रशिया आहे, या ठिकाणी जॉर्जिया आहे, जॉर्जिया, या ठिकाणी आहे तुर्कस्तान किंवा टर्की, आणि या ठिकाणी आहे बल्गेरिया, त्या ठिकाणी रोमानिया आहे, आणि या ठिकाणी युक्रेन. ओके, असे हे 6 देश आहेत ज्यांची सीमा ही आपल्या काळ्या समुद्राला लागलेली आहे. कळलं? रशिया, जॉर्जिया, तुर्कस्तान किंवा टर्की, बल्गेरिया, त्यानंतर रोमानिया आणि युक्रेन. ओके, युक्रेन. त्यानंतर तर मग ऑप्शनमध्ये काय असतील? बघा ऑप्शन काय सांगतं, जॉर्जिया आहे का? यस, जॉर्जिया आहे. जॉर्जियाची राजधानी काय? तबलिसी. जॉर्जियाची राजधानी काय? तबलिसी आहे, तबलिसी. बल्गेरिया लागतं का? यस, बल्गेरियाला पण लागतं. आणि बल्गेरियाची राजधानी काय? बल्गेरियाची राजधानी सोफिया, सोफिया. हां, बेलारूस लागतं का? बेलारूस नाही लागत. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बेलारूस आहे. आणि बेलारूसची राजधानी काय? मिन्स्क. बेलारूसची राजधानी काय? मिन्स्क. ओके, मिन्स्क हे बेलारूसची राजधानी आहे, जी या प्रश्नाचं उत्तर बनतं. आणि तुर्की, तुर्कीची राजधानी काय? अंकारा आहे. टर्कीची राजधानी काय? अंकारा. आणि टर्कीचं जे काय चलन आहे त्या चलनाला म्हणतो आपण लिरा, लिरा हे चलन. ओके, तर समजलं या प्रश्नाचं उत्तर काय? 2 नंबरचा प्रश्नाचं उत्तर याचं आहे बेलारूस, युरोप खंडातील देश आहे बेलारूस. त्यानंतर पुढचा प्रश्न, सन 2005 मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री स्टे फुलिश असे कोण म्हटलेलं आहे? असे म्हटले आहेत स्टीव जॉब्स. या प्रश्नाचं उत्तर आहे स्टीव जॉब्स. आणि स्टीव जॉब हे कोणत्या कंपनीचे प्रमुख आहेत? हे आहेत ॲपल. ॲपल तुम्ही फोन वापरताय ॲपलचं, तर त्याचे जे काही मालक आहेत ते आहेत स्टीव जॉब्स. ओके, आणि जेफ बेझोस दुसऱ्या क्रमांकाचं बघा ऑप्शन, जेफ बेझोस हे कोणत्या कंपनीचे मालक आहेत? हे आहेत ॲमेझॉनचे मालक. ॲमेझॉन खूप महत्त्वाची कंपनी आहे, ॲमेझॉन. याचे जे काही प्रमुख आहेत ते आहेत जेफ बेझोस. आणि जे बेझोस यांचं एक अंतराळ स्पेस एजन्सी देखील आहे ज्याचं नाव आहे ब्ल्यू ओरिजिन. ब्ल्यू ओरिजिन व्हेरी IMP क्वेश्चन, कोणत्याही ठिकाणी एव्हरग्रीन क्वेश्चन आहे हे विचारू शकतात. जे बेझोस यांची स्पेस शी संबंधित जे काही कंपनी आहे ते आहे ब्ल्यू ओरिजिन. आणि एलन मस्क यांची SpaceX आहे, बरोबर, तशाच प्रकारचं जे बेझोस यांचं आहे ब्ल्यू ओरिजिन. पुढचं, बिल गेट्स आणि पॉल ॲलन हे दोघे कोण आहेत? हे दोन्ही पण व्यक्ती आहेत मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंधित. मायक्रोसॉफ्ट, तुम्ही नाव ऐकलं असेल मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे जे काही प्रमुख आहेत किंवा संस्थापक आहेत ते आहेत बिल गेट्स आणि पॉल ॲलन.
आणि मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ मात्र सत्या नडेला आहेत. पुढचं बघा, रेटिना हे कोणत्या अवयवात आढळतो? रेटिना ज्याला आपण काय म्हणतो, पारपटल म्हणतो. रेटिना कुठं असतं? हे असतं डोळ्यामध्ये. ओके, आई ज्याला आपण म्हणतो किंवा डोळा, डोळ्यामध्ये असतं रेटिना, लक्षात ठेवा. कानामध्ये, कानामध्ये एकूण तीन हाडे असतात, तीन हाडे. त्यापैकी सर्वात लहान, संपूर्ण शरीरातील सर्वात लहान हाड कुठलं आहे? स्टेप्स नावाचा आहे. स्टेप्स, सर्वात लहान हाड संपूर्ण शरीरातील कोणता आहे? स्टेप्स. आणि ते कुठं आढळतं? तर ते कानामध्ये आढळतं. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं काय? ओके, हां, पुढचा प्रश्न, को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे? को, को याचा अर्थ कोईम्बटूर आहे, लक्षात ठेवा. को ही कोईम्बटूर, याचा अर्थ कोईम्बटूर होतं. कोईम्बटूर जे तमिळनाडूमध्ये येतं, कोईम्बटूर तमिळनाडूमध्ये. को 86032 कसे जात आहे ओळखलं असेल तुम्ही. ऊस आहे. को 86032 काय आहे? ऊस आहे. कोचा अर्थ कोईम्बटूर. मग कोई कोच का? ओके, कोईम्बटूर का लावला या ठिकाणी? तर लक्षात ठेवा, केंद्रीय ऊस प्रजाती, केंद्रीय ऊस प्रजाती संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? तर ते आहे कोईम्बटूरलाच. केंद्रीय ऊस संशोधन, ऊस प्रजाती संशोधन संस्था, ज्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल शुगर केन ब्रिडिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतो. हे कुठं येतं? ते कोईम्बटूरला येतं. म्हणून त्याला को लावतात. म्हणजे ऊसाच्या प्रजातीविषयी संशोधन करण्याचं ठिकाण कोणतं असेल? कोईम्बटूर तमिळनाडू. कळलं इथपर्यंत? आणि मग ऊस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी? नॉर्मली ऊस संशोधन संस्था हे लखनऊ, उत्तर प्रदेशची राजधानी या ठिकाणी येतं. आणि उत्तर प्रदेश हे ऊसाच्या उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांकाचं राज्य आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतात पोलीस स्मृती दिन कोणता दिवस म्हणून, कोणता दिवस पाळण्यात येतो? ओके, पोलीस स्मृती दिवस विचारले आहे, याचं उत्तर आहे 21 ऑक्टोंबर. 21 ऑक्टोंबर 1959 जे लदाखमध्ये, किंवा लदाखमध्ये आणि चीनच्या बाउंड्रीवरती काही SRPFचे आपले 10 जवान शहीद झाले, त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण हा दिवस साजरा करतो. 21 ऑक्टोंबर लक्षात ठेवा. त्यानंतर नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? नोवाक जोकोविच या वर्षीचं ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन ओपन, हे तिन्हीच्या तिन्ही स्पर्धा 2021 कोणी जिंकलेलं आहे? तर त्याचं विजेता आहे नोवाक जोकोविच. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन, कळालेतपर्यंत? आता कोणत्या देशाचा हा? सर्बिया. सर्बियाचा आहे नोवाक जोकोविच, वर्ल्ड नंबर वन सध्या, लक्षात ठेवा. आणि सर्बियाची राजधानी काय? सर्बियाची राजधानी बेलग्रेड. बेलग्रेड सर्बियाची राजधानी बेलग्रेड. ओके, 2021 हे तिन्हीच्या तिन्ही स्पर्धा त्यांनी जिंकले आहे. परंतु जे शेवटचा आणखीन एक होतं स्पर्धा, 4 ग्रँडस्लॅम असतात, टेनिसशी संबंधित आहे. त्यानंतरचा आहे अमेरिकन ओपन. अमेरिकन ओपनचा उपविजेता कोण आहे? तर ते आहे नोवाक जोकोविच. कारण रशियाचा खेळाडू डॅनियल मेदवेदेव यांनी यांना हरवलेलं आहे, कळेपर्यंत? त्यानंतर क्रोएशिया बघा, क्रोएशियाची राजधानी काय? क्रोएशियाची राजधानी जाग्रेब. क्रोएशियाची राजधानी जाग्रेब, जाग्रेब. त्यानंतर अमेरिकेची राजधानी तुम्हाला माहिती असेल वॉशिंग्टन DC. आणि न्यूझीलंडची राजधानी काय? वेलिंग्टन. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न GK बघा. हां, या मराठीचं क्वेश्चन आहे, परंतु ठीक आहे, मी तरी पण घेतो. 15 प्रश्न बघा, खालीपैकी कोणता सण हा श्रावण महिन्यात येत नाही? हा जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्रावण महिना असतो, बरोबर? तर श्रावण महिन्यात कोणता सण येत नाही? यांच्यापैकी नागपंचमी येतो, श्रीकृष्ण जन्माष्टमी येतो आणि रक्षाबंधन देखील येतं. आणि वटपौर्णिमेचा करेक्ट आन्सर आहे, म्हणजे वटपौर्णिमा हे श्रावण महिन्यामध्ये येत नाही. पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न बघा, 1 क्युसेक म्हणजे किती लिटर? 1 क्युसेक म्हणजे किती लिटर? तर ते आहे 28.32 लिटर, 28.32 लिटर पर सेकंड. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न GK 26वा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे? निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया थोडक्यात, त्याला आपण काय म्हणतो, निवडणूक आयुक्त म्हणतो, किंवा निवडणूक आयोगाशी संबंधित कोणतं कलम आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? ते आहे कलम 324 सांगतं. परंतु ऑप्शनमध्ये कुठं 324 दिलेलं नाही, त्यामुळे शक्यतो मला वाटतं हा प्रश्न कॅन्सल होईल, किंवा कॅन्सल व्हायला पाहिजे. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा भारतीय निवडणूक आयोग याची संबंधित जे काही तरतूद आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, ते कलम 324 आहेत. पण त्यांनी जर उत्तर फर्स्ट कीमध्ये 315 दिलं असेल, तर 315 कलम सांगतं काय? UPSC किंवा MPSC आपण जर नॉर्मली म्हटलं तर. म्हणजेच याचा अर्थ आहे
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग यांच्या संबंधित जो काही कलम आहे तो कलम आहे 315, 315 ते 323 यांच्या दरम्यान आहेत राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग. ओके, आणि कमेंटमध्ये पटकन सांगा मला आता यू पी एस सी सध्या अध्यक्ष कोण आहेत, यू पी एस सीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत लक्षात ठेवा, म्हणजे कमेंटमध्ये सांगा. मी एम पी एस सी तुम्हाला सांगतो, एम पी एस सीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत, देवानंद शिंदे, देवानंद शिंदे लक्षात ठेवा. आणि यू पी एस सीचे अध्यक्ष खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत, ते पण एक शिक्षकच राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र म्हणजे सी पी आर हे कोणत्या शहरामध्ये आहे, हे पुण्यामध्ये आहे. महाराष्ट्र पोलीस संशोधन केंद्र कुठं आहे, पुण्यामध्ये आहे. ओके, आणि पुणे संपूर्ण जिल्हा जर तुम्ही बघून गेला असाल तुम्हाला काहीच अडचण नाही हा प्रश्न सोडवायला. आपल्या आपल्या चॅनलवरती संपूर्ण महत्त्वाचे सर्व जिल्हे आहेत, इन डिटेलमध्ये तुम्ही प्रत्येक जिल्हा बघून जावा. त्यानंतर गीतांजलीचे लेखक कोण आहेत, सोपा प्रश्न, रवींद्रनाथ टागोर, कारण याच काव्यासाठी त्यांना 1913 नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. नोबेल शांतता पुरस्कार मिळणारे किंवा शांतता पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत, तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर, ज्यांना गीतांजलीसाठी 1913 नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. सॉरी शांतता नाही, शांतता म्हणलो का मी, साहित्य, साहित्यासाठी, सॉरी साहित्य, साहित्य या क्षेत्रातील त्यांना नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. साहित्य लक्षात ठेवा, कारण ही गीतांजली एक काव्य आहे, रवींद्रनाथ टागोर साहित्याशी संबंधित आहेत. ओके, आणि मला कमेंटमध्ये सांगा आता शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत, महिला असू द्या किंवा जेंट्स असू द्या. ओके, शांततेचा नोबेल पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत कमेंटमध्ये सांगा. आणि 2021 म्हणजे यंदाचा 2021 शांततेचा नोबेल पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे. एक आहेत मारिया रेसा, मारिया रेसा, दुसरे व्यक्ती आहेत रशियाचे कोण, दिमित्री, दिमित्री मुरातोव, मुरातोव. ओके, हे दोन व्यक्ती आहेत ज्यांना 2021 शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे. हे दोघंही पत्रकार आहेत, दिमित्री मुरातोव रशियाचे पत्रकार आहेत, मारिया रेसा हे फिलिपाईन्सचे पत्रकार आहेत. ओके, नोबेल पुरस्कार. आणि बंकिमचंद्र चटर्जी यांचं पुस्तक कोणतं आहे, आनंद मठ, आनंद मठ हे पुस्तक आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, हां अरविंद घोष यांचं देखील एक पुस्तक, एक काव्यच आहे ते देखील, संपूर्ण जगातील इंग्रजी भाषेमध्ये किंवा इंग्रजीमध्ये सर्वात मोठं काव्य कोणतं असेल, तर ते सावित्री नावाचं आहे. कुठलं, सावित्री नावाचं एक काव्य आहे, एक पुस्तक आहे सावित्री नावाचं. हे कोणी लिहिलेलं आहे, तर ते अरविंद घोष यांनी लिहिलेलं आहे. सर्वात जास्त ओळी असणारं इंग्रजी भाषेतील कोणतं असेल, तर सावित्री अरविंद घोष. आणि राजा राममोहन राय ज्यांना आपण आधुनिक भारताचे जनक असे म्हणतो. पुढचा प्रश्न, अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट येतं, अहमदनगर ते कल्याण असू द्या किंवा अहमदनगर ते ठाणे असू द्या, एकच ऑप्शन एकच आहे, कुठलं, तर माळशेज घाट, पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. ओके, आणि आंबोली घाट कुठं येतं, हे पहिलं ऑप्शन आंबोली घाट हे येतं कोल्हापूर ते, कोल्हापूर ते कोणत्या दरम्यान येतं, ठिकाण कुठलं आहे, कोल्हापूर ते सावंतवाडी. ओके, सावंतवाडी आंबोली घाट. त्यानंतर वरंधा घाट हे कुठे येतं, पुणे टू महाड, पुणे ते महाड दरम्यान येतं वरंधा घाट. खंबाटकी घाट येतं कुठं, पुणे टू सातारा, पुणे ते सातारा खंबाटकी घाट किंवा कात्रज घाट देखील आहे पुणे ते सातारा. फणी, ओके, ज्याला आपण फणी म्हणतो, फणी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आलेलं होतं, हे आलेलं आहे 2019, पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे 2019 आलेलं आहे फणी चक्रीवादळ. आणि 2020 कोणतं चक्रीवादळ आलेलं आहे का, हां आलेलं आहे कुठलं, 2020 ना अम्फान, अम्फान लक्षात ठेवा, अम्फान हे 2020 आलेलं आहे. 2021 कोणतं आलं आहे का, हां हे आलेलं आहे यास नावाचं, यास, यास हे नाव दिलेलं आहे ओमाननी आणि अम्फान हे नाव दिलेलं आहे थायलंड या देशाने. त्यानंतर ग्लोबल टीचर प्राईज 2020 पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय शिक्षक कोण आहेत, तर सगळ्यांना माहिती असणारा क्वेश्चन ते म्हणजे रणजित सिंग डिसले. जवळपास 9 कोटी रुपयाचा हा पुरस्कार, म्हणजे संपूर्ण जगातले सर्वात बेस्ट टीचर कोण आहेत, तर आपल्या भारतातले आपले सोलापूरचे आहेत रणजित सिंग डिसले गुरुजी. यांना जागतिक जे काही संस्था आहे महत्त्वाची संस्था त्यांचे त्यांना काय म्हणतो आपण सल्लागार म्हणून देखील त्यांना निवडण्यात आलेलं आहे किंवा त्यांना घेण्यात आलेलं आहे. जे काही बारकोड असतात ना, बारकोड त्याचा शोध त्यांनी लावलेला आहे पुस्तकावरती, शालेय पुस्तकावर तुम्ही बघितलं असेल. पुढचा प्रश्न बघा, 43 खालीपैकी विसंगत जोडी कोणती, बुद्धिमत्तेचं क्वेश्चन आहे परंतु आपण घेऊयात.
शंभर वर्ष झालं तर शताब्दी महोत्सव म्हणतो आपण, करेक्ट आहे. 25 वर्ष झालं असेल तर एखाद्या घटनेला तर रौप्य महोत्सव म्हणतो आपण, हे देखील करेक्ट आहे. 50 वर्ष एखाद्या घटने झाले असेल तर त्याला आपण म्हणतो सुवर्ण महोत्सव, हे देखील करेक्ट आहे. चौथा ऑप्शन साहजिकच चुकीचा असणार आहे, 75 वर्ष हिरक महोत्सव नाही. 75 वर्ष एखाद्या घटनेला पूर्ण झाले असेल तर त्याला म्हणतो आपण अमृत महोत्सव, अमृत महोत्सव. आणि 60 वर्ष झालं असेल तर त्याला म्हणतो आपण हिरक महोत्सव. 60 वर्षाला हिरक महोत्सव, 75ला अमृत महोत्सव. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, म्हणून आपण आझादी के अमृत महोत्सव नावाचा कार्यक्रम राबवत आहे. पुढचा प्रश्न बघा. हां, 51वा प्रश्न, चांगदेव 65 या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? चांगदेव 65 आणि हे पुस्तक, हे ग्रंथ लिहिले कोणी? संत ज्ञानेश्वर यांनी. संत ज्ञानदेव किंवा संत ज्ञानेश्वर यांचे पुस्तक आहे चांगदेव 65, आणि ज्ञानेश्वरी देखील संत ज्ञानेश्वरांचीच आहे, भावार्थ दीपिका ज्याला आपण म्हणतो. संत ज्ञानेश्वर, चांगदेव 65 लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वरांची समाधी कुठे आहे? आळंदी. संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीला आहे, आणि आळंदी पुण्यामध्ये येतं, आणि आळंदी हे इंद्रायणी नदीच्या काठी आहे. इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी देहू, ज्या ठिकाणी सज्जन्म आणि समाधी दोन्हीच पण आहे संत तुकाराम यांचं, देहू हे देखील देहू पुण्यामध्येच येतं, आणि हे देखील इंद्रायणी नदीच्याच काठी आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, ॲमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशी संमत आहे? खूप महत्त्वाची संस्था आहे. कुठली? ॲमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशी संमत आहे? तर ही संस्था आहे मानवी हक्काशी संबंधित, मानवी हक्क. आणि ॲमनेस्टी इंटरनॅशनल याची स्थापना 1900 ॲमनेस्टी इंटरनॅशनल याची या संस्थेची स्थापना 1961 झालेली आहे, आणि याचं मुख्यालय कुठं आहे ॲमनेस्टी इंटरनॅशनलचं? लंडन, जी इंग्लंडची राजधानी आहे, लंडन या ठिकाणी आहे ॲमनेस्टी इंटरनॅशनल याचं मुख्यालय. आणि हे मानवी हक्काशी, ह्युमन राईट्सशी संबंधित संस्था आहे. ह्युमन राईट्सशी संबंधित आणखीन एक संस्था तुम्हाला विसरायचं नाही कधीच, कोणती आहे? युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन, म्हणजेच UNHRC, युनायटेड नेशन्स ह्युमन राईट कमिशन. याचं मुख्यालय मात्र स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा या ठिकाणी आहे. ओके, UNHRC आणि लक्षात ठेवा कुठलं? ॲमनेस्टी इंटरनॅशनल. पुढचा प्रश्न, लोकटक तळे कोणत्या राज्यामध्ये आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? हे आहे मणिपूर, मणिपूरमध्ये आहे लोकटक. आणि लोकटक या ठिकाणी एक राष्ट्रीय उद्यान देखील आहे, नॅशनल पार्क देखील आहे. कोणतं? केबुल लामजाओ नॅशनल पार्क, केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? तर हे लोकटक सरोवराच्या दरम्यानच आहे, जे मणिपूर राज्यामध्ये येतं, आणि हे जगातील एकमेव तरंगत राष्ट्रीय उद्यान आहे, हे लक्षात ठेवा. वर्ल्ड अँड ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क. ओके, केबुल लामजाओ मणिपूर. राजधानी काय मणिपूरची? इम्फाळ. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे, आणि इम्फाळमध्ये भारतातील पहिलं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी, क्रीडा विद्यापीठ याची स्थापना देखील होत आहे. त्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत? एन बिरेन सिंग. आणि राज्यपाल कोण आहेत? कमेंटमध्ये सांगा. सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल हे ॲक्च्युली पत्रकार आहेत, परंतु पत्रकार असताना हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये कोणत्या विषयावरती त्यांचा अभ्यास होता, कोणत्या विषयी त्यांनी लेख लिहित होते? तर ते अर्थशास्त्र, म्हणजे अर्थशास्त्रावरती जे महत्त्वाचे लेख त्यांनी लिहित होते. सुचेता दलाल जे स्टॉक एक्सचेंज मार्केट आहे आपलं, किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याच्यामध्ये जो काही हे झालेला होता, भ्रष्टाचार झालेला होता, तर त्याचं जे काही उघडपणा करण्यासाठीचा एक महत्त्वाची भूमिका यांचं लाभलेला आहे. सुचेता दलाल यांना 2006 पद्मश्री पुरस्कार देखील भेटलेला आहे, आणि चमेली जैन पुरस्कार देखील त्यांना भेटलेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो? राष्ट्रीय क्रीडा दिवस असतं 29 ऑगस्टला. 29 ऑगस्टच का? या दिवशी असतं मेजर ध्यानचंद यांची जयंती. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार यांची जयंती असते 29 ऑगस्टला, राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आणि मेजर ध्यानचंद यांच्या नावानं भारतातील सर्वात मोठं जे काही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, त्याचं नाव मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कार म्हणतो आपण. ते देखील यंदा 2021 12 जणांना देण्यात आलेलं आहे. मेजर ध्यानचंद क्रीडारत्न पुरस्कार, खेलरत्न पुरस्कार हे 12 जणांना देण्यात आलेलं आहे 2021. ओके, आणि याच्यावरती संपूर्णपणे एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्कीच बघून जावा. 26 जुलैला असतं कारगिल विजय दिवस. पुढचा प्रश्न, आणि 5 सप्टेंबरला काय असतं? 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिवस असतो, आणि 16 डिसेंबरला देखील विजय दिवस म्हणून आपण साजरा करतो. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे, म्हणजे असे कोणते म्हणजे क्रांतिकारक आहेत? कोण? चाफेकर बंधू, वासुदेव चाफेकर, बाबाराव चाफेकर, ते त्यांचे भाऊ आहेत, म्हणून आपण त्याला
चाफेकर बंधू म्हणतो आपण, त्यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? पुण्यामधील त्यांचा जन्म झालेला आहे चाफा या गावी, आणि चाफा येतं चिंचवडमध्ये, पिंपरी नाही चिंचवडमध्ये, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे चिंचवड. ओके, चिंचवड लक्षात ठेवा, चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे चिंचवड. त्यानंतर पुढचा प्रश्न कुठला आहे का, शूर उत्तर. ओके हां, चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी मराठीच आहे परंतु घेऊयात 68 क्वेश्चन. नाच रे मोरा या कवितेचे कवी कोण आहेत? ग दि माडगुळकर. ग दि माडगुळकर यांना आपण फक्त गदिमा असं पण म्हणतो, लक्षात ठेवा. ग दि माडगुळकर यांचं पुस्तक आहे, मला वाटतं हे 8वीच्या पुस्तकात असेल यांचा धडा किंवा ही कविता नाच रे मोरा. ग दि माडगुळकर यांना गीत रामायणकार असं पण म्हणतो आपण, गीत रामायणकार ग दि माडगुळकर. पुढचा प्रश्न बघा. अरुणाचल टेकड्या कोणत्या ह्याच्यात आहेत? नाव जरी अरुणाचल असेल या प्रश्नाला सर्व मुलांनी फसलेलं असेल कदाचित. ओके, अरुणाचल टेकड्या हे आहेत कुठं? अरुणाचल प्रदेशमध्ये नाही, हे तमिळनाडूमध्ये आहेत. त्यांना अण्णामलाई टेकड्या असं पण म्हणतो आपण, अण्णामलाई टेकड्या आणि अरुणाई टेकड्या असं पण म्हणतो आपण ह्याला. तमिळमध्ये येतं लक्षात ठेवा. अरुणाचल टेकड्या कुठं आहेत? तमिळमध्ये. मग अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये कोणत्या टेकड्या आहेत का? हां आहेत, एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार टेकड्या आहेत. कुठले कुठले? डाफला, अभोर, मिरी, मिश्मी. डापला, मिरी, अभोर, मिश्मी या चारी पण टेकड्या कुठं आहेत? अरुणाचल प्रदेशमध्येच आहेत लक्षात ठेवा. भारतातील उगवत्या सूर्याचा राज्य अरुणाचल प्रदेश. तमिळनाडू, तमिळूची राजधानी काय? चेन्नई. आणि तमिळूचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? ते आहेत आर्यन रवी. त्यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी, आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद आहे, सॉरी आंध्र प्रदेशची राजधानी, तीन राजधानी आहेत आंध्र प्रदेशच्या, एक अमरावती, दुसरा कर्नूल, तिसरा विशाखापट्टणम. हैदराबाद मात्र तेलंगणाचे आहे. त्यानंतर हां, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? वाय एस जगनमोहन रेड्डी. आणि आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन, ज्यांना कलिंग रत्न पुरस्कार देखील यंदाचं भेटलेला आहे. त्यानंतर आहे कर्नाटक. कर्नाटकची राजधानी काय? बेंगळूर आहे. आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत कोण? बसवराज बोम्मई आणि थावरचंद गेहलोत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत. अरुणाचल प्रदेश मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि बी डी मिश्रा हे अरुणाचल प्रदेशचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न जी आय, हां जिओग्राफिकल इंडिकेशन ज्याला आपण म्हणतो, भौगोलिक निर्देशांक, ही कोणती मालमत्ता आहे? ही ट्रिप्सच्या अंतर्गत बौद्धिक मालमत्ता आहे. एक करार आहे TRIPS, ओके, ट्रिप्स करार, या अंतर्गत ही बौद्धिक मालमत्ता आहे. जी आय टॅग महत्त्वाचा देतो आपण, वस्तूला देतो, त्यानंतर एखाद्या उत्पादनाला देत असतो आपण, फळाला वगैरे, तर ते बौद्धिक मालमत्तेत संबंधित आहे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, हरित लवक याच्याशी, हरित लवक हे कसे संबंधित आहे? क्लोरोप्लास्ट ज्याला आपण म्हणतो, हरित लवक हे प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे. म्हणजे वनस्पती, हिरव्या वनस्पती हे प्रकाश संश्लेषण क्रिया करतात, तर ते अन्न तयार करण्यासाठीचं महत्त्वाचं घटक आहे हरित लवक, प्रकाश संश्लेषण क्रिया. त्यानंतर न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? एन व्ही रमण्णा हे 48वे सरन्यायाधीश आहेत लक्षात ठेवा. 48वे, 47वे कोण होते? शरद अरविंद बोबडे. शरद बोबडे हे होते 47वे. आणि 48वे आणि सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कोणतं कलम आहे का? हां, सर्वोच्च न्यायालय संबंधित भारतीय राज्यघटनेतील कलम आहे, कलम 124. आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजे न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांना किती पेमेंट आहे? वेतन किती असतं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना किंवा सरन्यायाधीशांना पेमेंट किती असतो? 2,80,000. 2,80,000 एवढं पेमेंट असतं सरन्यायाधीशांना. आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश आहेत त्यांना असतं 2,50,000. आणि उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांना असतं 2,50,000. आणि उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांना असतं 2,25,000. बघा, आणि कुठं आहे सर्वोच्च न्यायालयाचं मुख्यालय? दिल्लीला. पुढचा प्रश्न, जपानचे चलन कोणते आहे? जपानचे चलन येन. हे खूप वेळेस पेपरला विचारतात. येन हे जपानचे चलन आहे. जपानमध्ये राजधानी टोकियो आहे. टोकियो, टोकियो या ठिकाणी 32वे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि 16वे पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तुम्हाला माहिती असेल. टोकियो हे सुमिधा या नदीच्या काठी आहे. सुमिधा. सध्या जपानचे पंतप्रधान कोण आहेत? नवीन पंतप्रधान कोण आहेत जपानचे? तर ते आहेत जपानचे पंतप्रधान कोण आहेत सध्या? बघा आठवा. अच्छा, तोपर्यंत मी जपानचे सम्राट सांगतो. जपानचे राजे कोण आहेत? नारुहितो. नारुहितो हे जपानचे कोण आहेत? राजे. ओके, आणि जपानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत कमेंटमध्ये सांगा. ओके, सध्या ते मला काय आठवत नाही, नवीन झाले बघा, काहीतरी असंच आहे नाव त्यांचं. असो, त्यानंतर पुढचा प्रश्न,
खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हे नारा आहे राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच NSG, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना कधीची आहे? 1984 नॅशनल सुरक्षा गार्डची स्थापना. त्यानंतर पुढचा प्रश्न, हां या ठिकाणी क्वेश्चन आहे बघा, कुठं, हां वेगळा गट शब्द ओळखा किंवा गट ओळखा. बीजिंग, न्यूयॉर्क, मोगादिशू आणि पॅरिस यापैकी वेगळा शब्द कोणता असेल हो? तर याचं उत्तर असायला पाहिजे किंवा आहेच वाटतं मला तरी, न्यूयॉर्क. कारण बीजिंग ही चीनची राजधानी आहे, मोगादिशू ही सोमालिया या देशाची राजधानी आहे आणि पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. म्हणजे हे तीन जे आहेत हे राजधानी आहेत आणि न्यूयॉर्क मात्र खूप महत्त्वाची सिटी आहे. कुठं? अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये महत्त्वाचे शहर आहे न्यूयॉर्क, लक्षात ठेवा. न्यूयॉर्कमध्ये कशाचं मुख्यालय आहे का? हां यस, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे? न्यूयॉर्कला आहे. न्यूयॉर्क कोणत्या नदीच्या काठी आहे? हडसन, हडसन या नदीच्या काठी आहे न्यूयॉर्क. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न, जीकेचा 94 घेऊयात. तसंच एक हेक्टर म्हणजे किती एक्कर? एक हेक्टर म्हणजे असतं जवळपास 2.5 एक्कर. 2.4 येतं परंतु ठीक आहे, 2.47 म्हणण्याऐवजी 2.5 उत्तर या ठिकाणी येईल. एक हेक्टरला असतं 2.5 एक्कर. ओके, या ठिकाणी आपण संपूर्णपणे जीकेच्या प्रश्नाचं विश्लेषण पाहिलो आहोत. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, आवडला असेल नक्कीच. ओके, जर आवडला असेल आणि तुमच्या भविष्यासाठी फायद्याचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण या नॉलेजचा फायदा तुमच्या मित्रांना देखील नक्की व्हावा. आणि अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे क्वालिटीचे आणि महत्त्वाचे नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ऑल या बटनावरती क्लिक करायचे, तरच आपले रोजच्या रोजचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि रोज सकाळी आपण चालू घडामोडी 8 वाजता 9 वाजता कंपल्सरी बघूयात. चला तर मग थांबतो, धन्यवाद. पाहत रहा अनुभव स्टडी.